एवढं होईल सर काय झालं माहिती मॅनेजर टेक्निकल प्रोजेक्ट डायरेक्टर सुट्टी वाट आहे तुम्ही बाहेर काय काय घडलं तुझे माहिती तुमच्यापर्यंत आली जे काय घटना घडतात आजची घडलेली घटना नाही गावचे सरपंच यांनी वारंवार तक्रार केली होती स्पीड वाढायची खूप होतं कारण डोंगर जाणे आणि तो नागरी वस्ती एकदम जवळ आहे स्मशानभूमी आहे शाळा आहे मंदिर आहे दुकान आहे आणि पूर्वीपासून गावाचा स्ट्रक्चर कसा असा आहे आता वाहनांची गती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं जे ॲक्सिडेंट होतात इतर वाहनांची गती कमी करा नाही तर बायपास तिथून करा इथं तुमच्यापर्यंत कामावर आहे का मी आता टेम्पररी याच्यामध्ये आज लगेच स्पीड ब्रेकर वाढवू दोन्ही बाजूने त्या बाजूला पण या बाजूला पण आणि याचा जो डी पी आर आहे बायपास संदर्भात तर आजच्या घटनेमुळे हा ॲक्च्युली ब्लॅक स्पॉट डिफाईन झाला एकदम पाच लोकांचे डेथ होण्यामुळं ब्लॅक स्पॉटमध्ये हा कन्वर्ट झाला तर आम्ही हे झालेलं आहे एकदम मेजर ॲक्सिडेंट झाला असा रिपोर्ट करून डी पी आर कन्सल्टंट एक नवीन अपॉइंट करून याच्यासाठी बायपासचं काय फिजिबिलिटी तयार होते ते चेक करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवून देतो लगेच आणि आजच्या दिवसात संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर टाकून देतो बायपास करण्याची स्थिती आहे का नाही बायपास दोन्ही बाजूने म्हणजे गावाच्या दोन्ही बाजूपैकी कोणता फिजिबल होईल त्याच्या बाबतीत आम्ही डी पी आर कन्सल्टंट अपॉइंट करू तो स्टडी करायला लावू आणि मग त्याप्रमाणे मग आपण पुढे जाऊ आता त्याचं काय सर ह्या प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झालेलं आहे ऑलरेडी आता व्हाईट टॉपिंगचं तर ते काम होण्यापूर्वीच जर आपण केलं तर त्याच्यामध्ये काय गावकऱ्यांचा इथला हा प्रश्न पण सुटेल आणि म्हणजे शासनाचं अगोदर स्टेप होईल करून परत नव्याने परत करण्यात पॉइंट नाही अगोदरच कन्स्ट्रक्शन केलं बेटर नाही इथं आता 1 इंच सुद्धा काम करून देणार नाही गुळून सोड्या स्पीड ब्रेकर तरी करू सेफ्टीसाठी रोड सेफ्टीसाठीचे जे वस्तू गरजेचे आहेत ते बोर्ड लावणं स्पीड ब्रेकर टाकणं हे जर काही अजून टिकवाडीच्या गोष्टी असतील ना ते आता लगेच करून स्पीड ब्रेकर टाकताना ते छोटे छोटे टाकण्याऐवजी लॅम्प टाईप असं करतात आणि त्याला पांढरे आणि पिवळे पट्टी ती सुद्धा मारले का आता याच्यामध्ये काय म्हणजे आमचे म्हणणं असतं की मोठे हे टाकले पाहिजे स्पीड ब्रेकर पण सुप्रीम कोर्टाच्याच गाईडलाईन आहेत याच्यामुळे काय हा प्रोजेक्टचा दर्जा झाला NH हा NH 61 झाला तर NH वरती मोठ्या उंचीचे स्पीड ब्रेकर टाकणं मना आहे त्याच्यामुळे ऍक्सिडेंट अजून जास्त होतात म्हणजे नवीन वाहनांना किंवा नवीन NH वरती कसं ट्रॅफिक खूप काही नवीन पण असतं त्या लोकांना माहीत नसतं की कुठे काय आहे त्याच्यामुळे अजून अपघात होतात तर जे रिक्वायर्ड असतील छोट्या हाईटचे पण जास्त स्पीड ब्रेकरच्या अगोदर तुम्हाला झेब्रा लाईन मारायची असते बरोबर ते कुठे मारतो आपण नाही मारतो आपण पण तुमच्या 20 मीटर पुढे तर मागे त्याला स्पीड ब्रेकर हे समजतच नाही विषय काय माहितीये का आम्ही ऍग्री करतो आमचे जेवढे NHAI बनवलेले प्रोजेक्ट आहेत ना त्याच्यावरती तुम्ही पहा एकदम व्यवस्थित आम्ही करतो पण आता हा प्रकल्प PWD ने बनवला होता 2020 मध्ये हा प्रकल्प आमच्याकडे वर्ग करण्यात आला तर ज्या स्थितीत होता त्याच्यावरती फक्त आम्ही मेंटेन करतोय आणि टोल फक्त चालू आहे तर बाकीच्या बाबतीत आम्ही प्रस्ताव पाठवले ह्याचं ट्रॅफिक 4 लेनला क्वालिफाय होत आहे हा प्रोजेक्ट NHAI येण्याचं कारणच होतं की हा प्रोजेक्ट 4 लेन होतो का हे फिजिबिलिटी चेक करा पण ट्रॅफिक कमी असल्याने 4 लेनला क्वालिफाय होत नाही IRC नॉर्म्सनुसार मग याच्यावरती 2 लेनमध्ये जाता आम्ही रिजिड करण्याचं ठरवलं याच्यावरचे अपघात कमी करण्यासाठी किंवा ह्याची रायडिंग क्वालिटी वाढवण्यासाठी आम्ही रिजिड करण्याचं ठरवलं त्याचं टेंडर झालं सोप्या भाषेत सांग रिजिड म्हणजे काय म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवणार आहे आम्ही कॉन्क्रीट रोड आता म्हणजे त्याचं टेंडर झालं कॉन्ट्रॅक्टर आला आता तो 1 तारखेपासून काम सुरू पण करतोय 28 तारखेला त्याला वर्क ऑर्डर झाली त्याचं प्लांट वगैरे उभा करण्याचं काम सुरू आहे आता तुम्ही पहिलं यांच्या बायपासचं वरतून
प्रचंड उतार आहे, वरतून तुमचे बोर्ड पाहिजे अपघाती क्षेत्र आहे का, एक बोर्ड आहे का सरपंच? उपाययोजना करायला पाहिजे, त्यात करायला पाहिजे ना, तुम्ही टोल चालू आहे का नाही तुमचा, आणि मग किरकोळ किरकोळ गोष्टी तुम्ही कधी करणार? त्याच्यामध्ये पण काय कधी कधी फंडचे पण लिमिट होतात, तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स मध्ये खूप कमी फंड पडतो, तर त्या हिशोबाने जेवढं आम्हाला पॉसिबल होतं, अवसर तसं नाही, जे आता आहे ना याच्यामध्ये मी ब्लॅक स्पॉट चं लगेच बनवून आरो साहेबांना आमचा पॉवर आहे, पण बाकीच्या ठिकाणी पण ते व्हायला नाही पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ना, कमी करून घेतो याच्यामध्ये माहिती सांगतो, यांची आई सुद्धा ह्याच हायवेवर आणि अशीच घटना सगळं आम्ही लावून बायपास करणार आहोत का नाही स्पीड ब्रेकरला आम्हाला लिमिटेशन आहे, सुप्रीम कोर्टाचं ते पण जजमेंट आहे की जर असा उतर असेल, जर घाट असेल आणि घाटाच्या खाली जर एखादं गाव असेल तर तुम्हाला ती प्रोव्हिजन करणं आहे, एक तर अंडरपास किंवा बायपास, या लोकांची मागणी जर बायपास इतक्या वर्षापासून आता तुम्ही केलं काय, टोल नाका घेताय ना तुम्ही, टाकळी डोकेश्वरला प्रत्येकाला टोल नाका घेताय तुम्ही, टोल फाडताय, मग प्रोव्हिजन काय केली साहेब? सगळं बरोबर आहे, प्रकल्प आमच्याकडे आता आलाय 2020 मध्ये, 2 वर्ष कोविड मध्ये गेले, आम्ही आमचा डीपीआर करून लगेच वरती पाठवलं, लोक बघा बायपास कधी करणार, एवढी माणसं मेरे तुम्ही करणार आहे का? आता आम्हाला सांगितलं ना तुम्ही, आम्हाला रायटिंग मध्ये तुमचा बायपास कधी होणार तुम्ही सांगा ना, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला बडगुजर एपीआय साहेब ही गर्दी आतोनात झालेली होती, लोकांच्या भावना तीव्र होत्या, बडगुजर साहेबांनी तुम्हाला 11:30 फोन केला होता, तुम्ही कोणते अधिकारी आहेत, तुम्ही म्हणजे माजुर्डेपणाचं लक्षण आहे काय, तुम्ही 11:30 ते 3 वाजले 3:30 का आले नाही तुम्ही, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, पोलीस डिपार्टमेंट कुठे झालं होतं त्या टायमाला, पोलीस डिपार्टमेंट कुठे झालं, एक टाक्स डिपार्टमेंट आलं नाही इथं, पोलीस डिपार्टमेंट कुठे गेलं, आम्ही खासगी गाड्यांनी पेशंट नेले, पहिली गोष्ट म्हणजे एक मिनिट आम्हाला बाय टोलवर ऍम्ब्युलन्स आहे का डुंबरवाडीच्या, ऍम्ब्युलन्स आहे डुंबरवाडीला, काय बोलताय चालू आहे ऍम्ब्युलन्स, सांगा तुम्ही सांगा दोन्ही टोल वरती ऍम्ब्युलन्स आहे, कुठं आहे कुठं आहे, सिद्ध करू का, आता 3 वाजले ते तुम्ही जनतेला वेळ समजताय का, तुम्ही मागणी केली बाकीचं नका सांगू, ऐका आमचे लोकप्रतिनिधी सक्षम आहे, तुम्हाला तांत्रिक अडचणी गडकरी साहेबांकडून जाऊन सोडवतील, तुम्ही इथं होऊ शकतो का नाही ते सांगा, होऊ शकतो ना, होऊ शकतो ना, बस हे पैसे आहेत का नाही, बाकी तीन वर्षी लोक प्रश्न नाही, त्याच्यासाठी डीपीआर कन्सल्टंट अपॉइंट करावं लागेल, त्याला कमी तुम्ही 4 तास येत नाही, तुम्ही डीपीआर काय करणार, जनतेला उत्तर द्या, तुम्ही उगाच गोलमोल करू नका, लक्षात घ्या, तुम्ही होऊ शकतो, तुमचं काय चाललंय, लिखित द्या, लिखित द्यायचं तर उठायचं इथून,
आम्ही जर तुम्ही चार तास कुठं होतात त्यांना उठून द्यायचं नाही लिखी दिलं तर बघू लिखी दिलं बायपास मला एक सांगा नीट विचार करून उत्तर द्यावर का बायपास होऊ शकतो तुम्हाला तांत्रिक अडचण नाही ना तांत्रिक अडचण नाही ऐका तुमचे ऐका ऐका ते फोर लेन टू लेन पैसे बिशे ते सगळे वरची लोक बघतील होऊ शकतो का नाही ते सांगा रिकमेंडेशन पाठवू आता ते डिसाईड करणं देणं हे वरिष्ठ मी एकटा इथं बसून अप्रूव्ह नाही करू शकत किंवा मी तेवढा कॉम्पिटंट नाही त्याच्यासाठी दिल्लीत अधिकारी बसतो आम्हाला कळलं तुम्ही कॉम्पिटंट नाही चार तास तुम्ही जर झोपले होते ना ते कळून आलं मी माझं रिकमेंडेशन पाठवतो नाही विषय आपले खासदार साहेब आहेत ते अप्रूव्ह करून घेतले आज तुम्ही जरी मुंबईला जाणार नाही दोन अधिकारी पूर्ण नगर किल्ल्यात पाच किल्ल्याला मिळून दोन अधिकारी आहोत हो साहेब तुम्ही ऐका ना तुम्ही आज आले पण एवढं सांगा ना सगळ्यांना तुम्ही कोण आहे कोण आहे तुम्ही मेन अधिकारी का कोण मॅनेजर टेक्निकल पीडब्ल्यूडीच्या तुमच्या भाषेत तुम्ही एक काम करा बरं बरं तुम्ही कोण ऐकून घ्या आधी तुमच्या वरचा कोण साहेब ते सांगा हे पाहिजेकडून मॅनेजर टेक्निकल आहे मॅनेजर टेक्निकल म्हणजे पीडब्ल्यूडीचा तुमच्या डिपार्टमेंटला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्या रँकला असतो त्या रँकचा अधिकारी मी आहे आता याच्यामध्ये माझ्याकडून रिकमेंडेशन होणं मी ऑथॉरिटी आहे की मी रिकमेंड करू शकतो एखादी गोष्ट अप्रूव्ह करायचं नाही करायचं ह्याच्यासाठी दिल्लीत लोक बसलेले आहेत आमच्याकडून मुंबई ऑफिसला प्रस्ताव जातो मुंबई ऑफिसवरून दिल्ली ऑफिसला प्रस्ताव जातो आजच्या घटनेचा रेफरन्स देऊन गावाची असलेली गरज ही करून मी कागदावरती लिहून वरती पाठवून देतो की इथं आठवड्यात पाठवणार एक चान्स द्या तुम्ही 10 वाजता प्रस्ताव सगळा द्या लोकांच्या भावना समजून घ्या प्रस्ताव गेला दिल्लीला घेऊन ते प्रस्ताव घेऊन जातो जेवढे चिरडलेले लोक आहे ना एवढी गाडी भरून घेऊन जातो आम्ही दिल्लीला बायपास किती दिवसात होईल तेवढी लिखी द्या अहो बायपास लिखी दिले तर असा खुलावाई ना तर असा खुलावाला नाही राहू द्या शक्य नाही पण उद्याच्या उद्या प्रस्ताव तयार होऊ द्या आमदार साहेब खासदार साहेबांचा खासदार साहेबांच्या उपस्थितीत करायचं काम आमचंय तुम्ही फक्त तुमच्या आता तुमच्याकडून तो प्रस्ताव जाणं आवश्यक आहे तो प्रस्ताव तातडीनं करा तुम्ही 8 दिवस म्हणू नका काही कडून पूर्ण रिपोर्ट घ्यायला लागेल दोन्ही अधिकारी आलेले आहेत एक मिनिट अधिकारी आलेले आहेत ते येईल ना आपल्या संध्याकाळी हॅलो सर नमस्कार नमस्कार सर झालेला नाही आपली घटना अत्यंत दुर्दैवी आहे मी जे की तिकडे दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर तिथल्या स्थानिकांशी बोलून सडन स्पॉट पाहून तिथे आजच करून घेतो सर आज जात नाही ते करून घेतल्याशिवाय जात नाही ते आज करून घेतो मी सर ते स्पॉट वरती आहे मी जी सर दुसरी गोष्ट त्यांचा जो ग्रामस्थांची 2014 पासून मागणी बायपासची त्या संदर्भातला प्रस्ताव आपण तयार करावा येस सर आणि काय अवेलेबिलिटी काय फिजिबिलिटी सर मी मला फक्त 2-3 दिवसाचा वेळ द्या या 3 दिवसात मी कन्सल्टंटला पूर्ण व्हिजिट करून दोन्ही बाजूची फिजिबिलिटी चेक करतो
दोन्ही बाजूपैकी कोणत्या बाजूने होतो आणि मी मंडेला पाठवून देतो. म्हणजे आता आज शुक्रवार आहे, शनिवार रविवार आमचे कन्सल्टंट चेक करतील. मी सोमवारी सकाळी त्यांचं रिकमेंडेशन घेतो लेटर वरती आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत मी माझा प्रस्ताव पाठवून देतो. आणि तिसरी गोष्ट, आजच करतो सर, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आज करून देतो. काय करणार जरा सांग. माहित आहे का बोला काय करणार याच्यामध्ये. आज आता आम्ही जे स्पीड ब्रेकरच्या गरजेचं आहे दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर आज रात्री 10 वाजेपर्यंत करून घेऊ आणि बायपास संदर्भातली फिजिबिलिटी उद्या परवा 2 दिवस सर्वे करून कोणत्या बाजूने बायपास होऊ शकतो, काय करावं लागेल, त्याच्यात लँड अक्विजिशन किती इन्वॉल्व होईल त्याची सगळा स्टडी करून आम्ही सोमवारी हा प्रस्ताव सोमवारी संध्याकाळ 5 वाजेपर्यंत वरिष्ठ कार्यालयाला पाठवून देऊ. यापूर्वी वारंवार मागणी करू नये आपण. स्पीड ब्रेक असत आणि एवढी गाडी स्पीड मध्ये आणि एवढी माणसं मारित याचा विचार काय करायचा काही. ओव्हर स्पीडिंग ची गाडी असेल तर त्याला काय आता कोणी काय बोलू शकत. किन्नरच्या गाडी जातात तशी काय गाडी दिली तुम्ही. ते बोर्ड लगेच लावायचे. आज तुम्ही काय करणार आणि इथे सिग्नल पण चालू करून घ्या. सिग्नल काय काय करणार. सिग्नल बंद आहे एक वर्ष बंद दोन्ही पण. स्पीड ब्रेकर मान्य सिग्नल बायपास किती दिवस करणार या मान्य. सोलर ब्लिंकर असेल बंद एक वर्षापासून बंद आहे. सोलर ब्लिंकर पाहिजे तेवढा ब्लिंक करत नाही. तुम्ही टोल गोळा करता, मेंटेनन्स तुमच्याकडे आहे. जर तुम्ही एक लाइट चालू करू शकत नाही तर तुमचा विश्वास कसा ठेवायचा आम्ही का तुम्ही बायपास करसा. तुम्ही इथल्या सोलर तर तुमच्या हे चालू आहेत का. एक वर्ष झाले एक वर्ष झाले चोरीला गेलेले. मेंटेनन्स तरी कोणाला खबर नाही असून त्याची द्यायला. घटना झाली इथे एवढी लोक गेली म्हणून तुम्हाला त्याचं गांभीर्य कळालं. अजून जायची वाट पाहत होती का तुम्ही लोक. आणि आम्हाला लेखी पाहिजे आता. तुम्ही किती दिवसात बायपास करणार. लेखी शिवाय इथून आम्ही हलणार नाही. तुमचं लेटर रेडी तर बोलून घ्या. तुम्ही तोपर्यंत इथून जायचं नाही. ऐका तुम्ही ऐका ना तुम्ही जे खासदारांना सांगितलं तर सोमवारी आम्ही बायपासची फिजिबिलिटी कुठून होऊ शकतं काय होतं त्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. हेच लेटर हेडवर लिहून द्या. आणि सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात या ग्रामस्थांना सगळ्यांना तो सरपंचा सोमवार नाही काय करायचं. प्रस्ताव सोमवारी हो वरून शेठ सोमवारी काय करायचं.
दीड महिन्यापूर्वी आमचा भाऊ गेला आणि आज चुलता वारलाय. दीड महिन्यामध्ये दोन ऍक्सिडेंट झाले आणि एकाच कुटुंबामध्ये माझा भाऊ गेलाय आणि आज माझा दोन म्हणून त्यांनी काय करायचं सांगा बरं साहेब तुम्ही. आम्ही आता हे लेखी दिलेले आम्हाला लेखी पाहिजे आणि कांदाळीचे रायटिंग आम्ही तुम्हाला परत रस्ता पेन घ्या लिहून द्यायला त्यांना वाचू द्या. ही काय मागणी आमची वाचा याच्यात काय तुम्ही काय करू शकता या मागणीप्रमाणे ते आम्हाला सांगा. आमची मागणी तुम्ही वाचू द्या. आणि केलेल्या लोकांचं काय? हा त्यांचं काय केलेलं?